विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमातील विषय राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण प्रकरण क्रमांक 7 या प्रकरणाचा या ठिकाणी अभ्यास करत आहोत। मागील तासाला आपण क भागामध्ये लोकप्रशासनाचा विकास या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये आपण प्रस्तावना, सार्वजनिक धोरण म्हणजे काय आणि या सार्वजनिक धोरणाचे 3 टप्पे, धोरणांची निवड, धोरणांची निष्पत्ती आणि धोरणांचा परिणाम या 3 घटकांचा आपण अभ्यास केला आणि त्या संबंधी असणारे एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। आज आपण या प्रकरणामध्ये असणारा पुढचा जो भाग आहे ड भाग, भारतातील प्रशासन या संबंधीची माहिती आज आपण या तासाला पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये येण्या अगोदर भारतामध्ये संरचित प्रशासन यंत्रणा किंवा व्यवस्था अस्तित्वात होती। उदाहरणार्थ सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील प्रशासनासंबंधी असणारी माहिती, त्यासंबंधी असणारे विचार हे कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये त्याचे संदर्भ त्या ठिकाणी आढळतात। गुप्त राजवंश, मुघल राजघराणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासकीय प्रणालीमध्ये या संरचित प्रशासन व्यवस्थेसंबंधीचे विचार आपल्याला दिसून येतात। छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रशासनातील योगदान हे फार महत्त्वपूर्ण आहे। त्यांच्या कारभारामध्ये जे अष्टप्रधानमंत्री मंडळ होतं हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। ब्रिटिशांची सत्ता हिंदुस्थानवरती निर्माण झाल्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या काळामध्ये निर्माण केलेल्या संस्था आणि त्यांचा आराखडा याचा प्रभाव या ठिकाणी भारतीय प्रशासनावरती पडलेला आहे की ब्रिटिशांनी भारतामध्ये केंद्राकर्षी प्रशासन व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी पण केली की त्यांनी संपूर्णपणे या हिंदुस्थानवरती आपली सत्ता निर्माण केल्यानंतर एकाच सरकारच्या नियंत्रणाखाली त्यांनी काय केलं, संपूर्ण साम्राज्य त्या ठिकाणी आणलं आणि त्यासाठी त्यांनी जे कायदे केले 1909 भारत सरकार कायदा, 1919 भारत सरकार कायदा, 1935 भारत सरकार कायदा आणि या कायद्याने ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रशासकीय प्रणाली निर्माण करून आपलं राज्य त्या ठिकाणी केलं आणि करत असताना केंद्राकर्षी प्रणाली निर्माण करून त्यांनी आपलं वर्चस्व, आपलं नियंत्रण या ठिकाणी भारतामध्ये निर्माण केलेलं होतं। स्वातंत्र्यानंतर भारताने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला। आता संसदीय शासन पद्धती ही घटनाकारांनी भारतासाठी तिचा स्वीकार केलेला आहे। त्याची 2 कारणं आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो। एक की ब्रिटिशांनी 150 वर्ष भारतावरती राज्यकारभार केला आणि हा राज्यकारभार करत असताना त्यांनी भारतामध्ये संसदीय शासन पद्धती राबवली। या शासन पद्धतीचा अनुभव हा भारतीय नेत्यांना, राज्यकर्त्यांना आलेला होता। अशी शासन पद्धती जर आपण स्वीकारली तर या शासन पद्धतीनुसार राज्यकारभार करणं आपल्याला अडचण निर्माण होणार नाही। दुसरे कारण आपल्याला सांगता येईल की या संसदीय शासन पद्धतीमध्ये जबाबदार शासन पद्धती आहे। या संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळातून कार्यकारी मंडळ निर्माण होतं, म्हणजेच मंत्रिमंडळाची निर्मिती होते आणि मंत्रिमंडळ, कार्यकारी मंडळ
हे कायदे मंडळाला जबाबदार आहे. कायदे मंडळाचा विश्वास असेपर्यंत हे कार्यकारी मंडळ किंवा मंत्रिमंडळ सत्तेवरती राहते. इथं जबाबदारीचं तत्व आहे. म्हणून घटनाकारांनी भारतासाठी संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे, त्यामुळं घटनाकारांनी भारतासाठी राज्यांचा संघ असणारी संघराज्य व्यवस्था आपण या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आता संघराज्य शासन पद्धती आपण का स्वीकारली, तर त्याचे दोन कारणं आपल्याला सांगतील विद्यार्थी मित्रांनो. एक पहिलं कारण, भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. एकाच सरकारला एवढ्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रफळ असलेल्या देशावरती राज्यकारभार करणं, नियंत्रण ठेवणं, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं एकाच सरकारला शक्य नव्हतं. म्हणून घटनाकारांनी संघराज्य व्यवस्था स्वीकारली. या संघराज्य व्यवस्थेमध्ये दोन सरकार आहे, एक संपूर्ण देश पातळीवर असणारं सरकार आणि राज्य पातळीवरती असणारं सरकार, अशी दुहेरी शासन व्यवस्था असलेली संघराज्य व्यवस्था आपण या ठिकाणी स्वीकारली. दुसरे कारण आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये सांस्कृतिक आणि भाषिक विविधता आहे. अनेक धर्माचे लोक राहतात, अनेक संस्कृतीचे लोक राहतात, अनेक भाषा बोलणारे लोक राहतात. आपल्याला या विविधता असलेल्या समाजामध्ये एकात्मता निर्माण करायची आहे, त्यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करायची आहे, आणि त्यासाठी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार या ठिकाणी भारतानं केलेला आहे. की संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता निर्माण करणं हा या पाठीमागचा उद्देश होता. आणि त्या उद्देशानं आपल्याला सांगता येईल की भारतीय घटनाकारांनी भारतासाठी राज्यांचा संघ असलेली संघराज्य व्यवस्था या ठिकाणी स्वीकारलेली आहे. पुढचा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, की भारतीय संविधानामध्ये जी व्यापक मूल्य दिलेली आहे, त्या मूल्यावर आणि उद्दिष्टावर आधारित भारताची प्रशासकीय व्यवस्था या ठिकाणी अवलंबून आहे. मग आपल्या संविधानामध्ये दिलेली उद्दिष्ट कोणती, मूल्य कोणती, तर स्वातंत्र्य आहे, समता आहे, न्याय आहे, बंधुता आहे, राष्ट्रवाद आहे, धर्मनिरपेक्षता आहे. ही जी मूल्य आहे, ही मूल्य संसद, कार्यकारी मंडळ, नोकरशहा आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व घटकांना मार्गदर्शन करणारी आहे, दिशा दाखवणारी ही मूल्य आहे. आणि या मूल्याला आदर, मूल्याला अनुसरून भारताची प्रशासन व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. मग आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला मुद्दा, भारतातील प्रशासन. आता भारतामध्ये असणारं जे प्रशासन आहे, त्यामध्ये दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे भारतीय संघराज्य शासन व्यवस्था. आता भारतानं जी संघराज्य शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे, ती संघराज्य शासन व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे. भारतामध्ये असणारी संघराज्य व्यवस्था जर आपण या ठिकाणी पाहिली आणि या संघराज्य व्यवस्थेमध्ये असणारी प्रशासकीय संरचना जर आपण या ठिकाणी पाहिली, तर ती आपल्याला त्रिस्तरीय या ठिकाणी दिसून येते. एक राष्ट्रीय स्तर, की संपूर्ण देश पातळीवरती असणारं सरकार ते केंद्र सरकार. दोन, प्रादेशिक स्तरावरती, राज्य स्तरावरती असणारं सरकार ते राज्य सरकार. आणि तिसरं, स्थानिक स्तरावर असणारं स्थानिक शासन. आणि या स्थानिक शासनामध्ये दोन भाग आहे. यामध्ये आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, शहरी प्रशासन आणि ग्रामीण प्रशासन. यामध्ये या शहरी प्रशासनामध्ये मोठ्या शहरांमध्ये जिल्हा स्तरावरती महानगरपालिका आहे, त्यानंतर तालुका स्तरावरती नगरपालिका आहे, आणि त्यानंतर कटक मंडळ आहे. हे झालं शहरी प्रशासन. ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा परिषद जिल्हा स्तरावरती, ब्लॉक किंवा गट किंवा तालुका स्तरावरती पंचायत समिती,
आणि गाव पातळीवरती ग्रामपंचायत आहे. अशी आपण त्रिस्तरीय संघराज्य व्यवस्था आपण या ठिकाणी स्वीकारलेली आहे. दुसरं आपलं सांगता येईल शासनाच्या तीन शाखा आहे. इथं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भारतामध्ये असणाऱ्या प्रशासकीय रचनेमध्ये राष्ट्रीय स्तरावर असणारं केंद्र सरकार आणि राज्य स्तरावरती असणारं राज्य सरकार यामध्ये शासन संस्थेचे विभाग आपल्याला दिसून येतात. मग आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे पहिला भाग एक की शासन संस्थेच्या ज्या तीन शाखा आहे केंद्रीय स्तरावरती कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. राज्य स्तरावरती दोन शाखा आहे राज्य विधी मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता कायदे मंडळाचं प्रमुख कार्य कायद्याची निर्मिती करणं हे कायदे मंडळाचं प्रमुख कार्य आहे आणि कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवणं हे कायदे मंडळाचं प्रमुख कार्य आहे. मग आता संपूर्ण देश पातळीवरती जे केंद्र सरकार आहे या केंद्र सरकारमध्ये असणारं कायदे मंडळ त्याला संसद म्हणतात आणि या संसदेची दोन सभागृह आहे. एक वरिष्ठ सभागृह ज्याला राज्यसभा म्हणतात आणि कनिष्ठ सभागृह त्याला लोकसभा असं म्हणतात. मग लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद बनते. मग ही संसद कायदे निर्मितीचं कार्य करते आणि कार्यकारी मंडळावरती नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याचं कार्य हे कायदे मंडळ करतं. जसं राष्ट्रीय स्तरावरती असणारं कायदे मंडळ ज्याला संसद म्हणतात त्याचप्रमाणे राज्य स्तरावरती असणारं जे राज्य विधी मंडळ आहे हे राज्य विधी मंडळ राज्य पातळीवरती कायदे निर्मितीचं कार्य करतं. कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य या राज्य विधी मंडळाकडून केलं जातं. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की कायदे मंडळाचं प्रमुख कार्य कायद्याची निर्मिती करणं आणि कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे कायदे मंडळ करत असतं. दुसरं आपल्या सांगता येईल शाखा शासन संस्थेची ती म्हणजे कार्यकारी मंडळ. मग या कार्यकारी मंडळामध्ये दोन भाग पडतात. संपूर्णपणे राष्ट्रीय स्तरावरती असणारं जे कार्यकारी मंडळ आहे त्यामध्ये राजकीय कार्यकारी मंडळ राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. आणि बिगर राजकीय कार्यकारी मंडळ की ज्यामध्ये सनदी नोकर वर्गाचा समावेश होतो त्याला नोकरशाही असं म्हणतात. मग या कार्यकारी मंडळामध्ये जे राजकीय कार्यकारी मंडळ आहे त्यामध्ये प्रामुख्यानं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे संपूर्णपणे देशाचा राज्यकारभार करत असतात. वास्तववादी सत्ता खरी सत्ता ही पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या हाती असते देश पातळीवरती. आणि राज्य पातळीवरती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या हातामध्ये या ठिकाणी वास्तविक सत्ता असते खरी सत्ता असते. मग त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी सनदी नोकर वर्ग असतो त्याला नोकरशाही असं म्हणतात. आणि या कार्यकारी मंडळामध्ये राजकीय कार्यकारी मंडळ आणि बिगर राजकीय कार्यकारी मंडळामार्फत या ठिकाणी कार्यकारी मंडळाचं कार्य चाललेलं असतं. त्यानंतर तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे शासन संस्थेचा न्याय मंडळ. कायद्याचा योग्य अर्थ लावून न्यायदान करण्याचं काम हे न्यायमंडळ करत असतं. भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे आणि या संघराज्य शासन पद्धतीमध्ये दुहेरी शासन व्यवस्था आहे की संपूर्ण देश पातळीवर असणारं सरकार ते केंद्र सरकार राज्य पातळीवरती असणारं सरकार ते राज्य सरकार या दोन सरकारमध्ये सत्तेचं विभाजन केलेलं आहे अधिकाराचं विभाजन केलं आहे. तरीसुद्धा या दोन सरकारमध्ये जर अधिकारावरून वाद निर्माण झाला मतभेद निर्माण झाले तर ते सोडवण्याचं कार्य न्यायमंडळ करत असतं. आधुनिक न्यायमंडळाला कार्य करावं लागतं ते म्हणजे आपलं जे भारतीय संविधान आहे
ते लिखित स्वरूपामध्ये आहे आणि या लिखित स्वरूपाच्या संविधानाचं रक्षण करण्याचं कार्य न्यायमंडळ करत असतं. अशा पद्धतीनं आपल्या सांगता येईल की शासन संस्थेच्या या ज्या तीन शाखा आहे या तीन शाखांचं कार्य या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये या ठिकाणी चाललेलं असतं. मग आता प्रशासनाचं कार्य कसं चालतं दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की राष्ट्रीय स्तरावरती म्हणजे देश पातळीवरती मग या देश पातळीवरती कोण कार्य करतं तर केंद्र सरकार कार्य करतं. मग या केंद्र सरकारचं कार्य हे केंद्रीय मंत्रिमंडळामार्फत चाललेलं असतं. या मंत्रिमंडळामध्ये अनेक विभाग असतात अनेक खाती असतात त्याला आपण म्हणतो की मंत्रिमंडळामध्ये जे खाते निर्माण केलेली असतात आणि त्या प्रत्येक खात्यासाठी कॅबिनेट मंत्री असतो आणि या कॅबिनेट मंत्र्याला मदत करण्यासाठी राज्यमंत्री असतात. जर खात्याचा व्याप मोठा असेल तर त्या खात्यासाठी एक उपमंत्री त्या ठिकाणी नियुक्त केला जातो. मग या केंद्रीय स्तरावरती असणारं जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ त्रिस्तरीय आहे. एक कॅबिनेट मंत्री दोन राज्यमंत्री आणि तीन उपमंत्री असं त्रिस्तरीय मंत्रिमंडळ हे केंद्रीय स्तरावरती असतं आणि हे मंत्रिमंडळ आपल्या मंत्रालयाच्या विविध विभागामार्फत त्या ठिकाणी कार्य करत असतं. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल गृह खातं आहे अर्थ खातं आहे संरक्षण आहे परराष्ट्र आहे चलन आहे कृषी खातं आहे अशा अनेक खात्यामार्फत या ठिकाणी कार्य चाललेलं असतं. मग या मंत्रालयामध्ये प्रत्येक खात्यासाठी एक कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री उपमंत्री त्या ठिकाणी असतात. मग त्यांना मदत करण्यासाठी नोकरशाही असते त्याला आपण सनदी नोकर वर्ग असं म्हणतो आणि प्रत्येक खात्याच्या सचिवापासून तर ते कनिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत या नोकर वर्गाचा समावेश होतो त्याला आपण नोकरशाही असं म्हणतो. मग नेमणूक झाल्यापासून सेवानिवृत्ती वय पूर्ण होईपर्यंत हा सनदी नोकर वर्ग त्या ठिकाणी कार्य करत असतो त्याला नोकरशाही असं म्हणतात. मग या मंत्रालया व्यतिरिक्त विशेष संस्थात्मक यंत्रणा निर्माण केलेल्या आहे त्यांच्यामार्फत या प्रशासनामध्ये कार्य चाललेलं असतं. उदाहरणार्थ निर्वाचन आयोग आहे केंद्रीय लोकसेवा आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे नीती आयोग आहे इत्यादी आयोगामार्फत या प्रशासनाचं कार्य या ठिकाणी चाललेलं असतं आणि यासाठी जसं प्रत्येक खात्यामध्ये सचिवापासून तर कनिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सनदी नोकर वर्ग असतो त्याचप्रमाणे या आयोगामध्ये सुद्धा प्रशासकीय अधिकारी आणि नोकर वर्ग त्या ठिकाणी असतो त्यामार्फत या आयोगाचं कार्य चाललेलं असतं. दुसरं कार्य आपल्याला सांगता येईल प्रादेशिक स्तरावरती ज्या पद्धतीनं केंद्रीय स्तरावरती कार्य चालतं त्याच पद्धतीनं प्रादेशिक स्तरावरती सुद्धा म्हणजे राज्य पातळीवरती राज्य सरकारमध्ये हे कार्य चाललेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की केंद्रामध्ये जसं केंद्रीय मंत्रिमंडळ कार्य करतं त्याचप्रमाणे राज्यामध्ये राज्य मंत्रिमंडळ त्या ठिकाणी कार्य करतं आणि या राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अनेक खाती असतात आणि त्या प्रत्येक खात्यासाठी कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री उपमंत्री असतात. याशिवाय त्यांना त्यांच्या खात्यामध्ये मदत करण्यासाठी सनदी नोकर वर्ग असतो. केंद्राप्रमाणेच राज्यामध्ये सुद्धा विशेष संस्थात्मक आयोग त्या ठिकाणी निर्माण केलेले असतात त्या आयोगामार्फत या ठिकाणी प्रशासनाचं कार्य हे राज्यस्तरावरती चाललेलं असतं त्याला आपण प्रादेशिक स्तर असं. तिसरा स्तर आहे तो स्थानिक स्तर
आणि या स्थानिक स्तरावरती आपल्याला सांगता येईल की दोन प्रकारचं प्रशासन आहे, की ज्याला आपण स्थानिक शासन असं म्हणतो आणि यामध्ये शहरी प्रशासन आणि ग्रामीण प्रशासन हे दोन स्तर आपल्याला दिसून येतात आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की या शहरी प्रशासनामध्ये मोठ्या शहरामध्ये किंवा जिल्हा पातळीवरती की ज्या शहराची लोकसंख्या ही 3 लाखापेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी महानगरपालिका असते आणि या महानगरपालिकेमध्ये लोकांनी निवडून दिलेले सदस्यांमधून महापौर यांची निवड केली जाते आणि महापौर हे त्या ठिकाणी महानगरपालिकेचं कामकाज पाहत असतात. त्यानंतर तालुका स्तरावरती नगरपालिका आहे, नगर परिषदा आहेत. त्या ठिकाणी त्या नगरपरिषदेतील म्हणजे त्या तालुक्यातील असणाऱ्या नगरपरिषदेतील नगरसेवकांच्यातून नगरपालिकेचा अध्यक्ष निवडला जातो आणि तो नगरपालिकेचं कार्य करतो. याशिवाय कटक मंडळ आहे, ज्याला आपण कॉन्टेनमेंट बोर्ड असं म्हणतो, त्या ठिकाणी प्रशासक म्हणून सेना दलाचा अधिकारी त्या ठिकाणी कार्य करत असतो. हे झालं शहरी प्रशासनामध्ये राजकीय. आणि प्रशासकीयमध्ये आपल्याला सांगता येईल की या महानगरपालिका आयुक्त हा प्रशासक म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये कार्य करत असतो आणि प्रशासकीय म्हणून जिल्हा स्तरावरती जिल्हा अधिकारी त्या ठिकाणी कार्य करतो. मग जिल्हा अधिकारी हा महसूल, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं कार्य या शहरी प्रशासनामध्ये करताना दिसतं. जसं शहरी प्रशासन आहे त्याचप्रमाणे दुसरा जो भाग आहे तो म्हणजे ग्रामीण प्रशासन. आणि या ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद आहे, की जिल्ह्यातील लोक या जिल्हा परिषदेचे सदस्य निवडतात आणि त्या सदस्यामधून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडला जातो, तो अध्यक्ष आणि सदस्य जिल्हा परिषदेचं कामकाज पाहतात. त्याचप्रमाणे तालुका स्तरावरती ज्याला ब्लॉक किंवा गट किंवा तालुका म्हटलं जातं त्या स्तरावरती पंचायत समिती आहे. या तालुक्यातील लोक या पंचायत समितीचे सदस्य निवडतात आणि त्या सदस्यामधून सभापतीची निवड केली जाते. सभापती पंचायत समितीचं कामकाज पाहतात आणि गाव पातळीवरती गावातील लोक आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य निवडतात आणि त्यांच्यातून सरपंचाची निवड केली जाते आणि सरपंच त्या ठिकाणी गावाचं कामकाज पाहत असतो. हे झालं राजकीय. प्रशासक म्हणून या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी हा काम पाहतो. तालुका स्तरावरती पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आणि गाव पातळीवरती ग्रामसेवक हा प्रशासक म्हणून त्या ठिकाणी कामकाज पाहत असतो. आणि प्रशासकीय म्हणून जर आपण पाहिलं तर जिल्हा पातळीवरती जिल्हा अधिकारी आहे, तालुका पातळीवरती तहसीलदार आहे आणि गाव पातळीवरती कामगार तलाठी हे कामकाज पाहतात. अशा पद्धतीनं या स्थानिक स्तरावरती प्रशासनाचं कार्य या ठिकाणी चाललेलं असतं. मग या ग्रामीण भागामध्ये असणारं हे जे प्रशासन आहे
या प्रशासनामध्ये असणारे राजकीय आणि प्रशासक यांच्यामध्ये या ठिकाणी संबंध निर्माण झालेले असतात आणि त्यांच्यामुळे या स्थानिक स्तरावरती चांगल्या पद्धतीने कामकाज चाललेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल राजकीय नेतृत्व आणि प्रशासन. आता केंद्रीय स्तरावर असणारं राज्य स्तरावरती असणारी यंत्रणा आणि त्यामध्ये असणारे मंत्रालय त्यांचे विभाग हे राजकीय नेतृत्वाखाली असतात. स्थानिक स्तरावरती आपण पाहिलं की जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शहरी प्रशासनामध्ये नगरपालिका सॉरी महानगरपालिका, नगरपालिका आणि कटक मंडळ या राजकीय नेतृत्व आणि प्रशासन यांच्यामध्ये परस्पर संबंध त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात. त्यांचे एकमेकाशी जर चांगल्या प्रकारच्या संबंधामुळे आपल्याला सांगता येईल या स्थानिक स्तरावरती चांगल्या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी चाललेलं असतं. मग आपल्याला सांगता येईल हे जे राजकीय नेतृत्व आणि प्रशासन यांच्यामध्ये जर चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण झाले तर त्या स्थानिक स्तरावर असणाऱ्या त्या व्यवस्थेचं कामकाज हे चांगल्या पद्धतीने चाललेलं असतं. पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येईल की प्रशासनातील सेवक वर्ग. आता राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारमध्ये कार्य करणारा सेवक वर्ग, राज्य स्तरावरती कार्य करणारा सेवक वर्ग जो आहे या सेवक वर्गाची निवड करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण केलेली असते. संपूर्ण देश पातळीवरती म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांची भरती केली जाते, त्यांची निवड केली जाते. राज्य स्तरावरती राज्य लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या सनदी सेवकांची निवड केली जाते. पुढचा मुद्दा आपल्याला सांगताय सहावा मुद्दा राजकीय तटस्थता. आता नोकरशहा, आता राजकीय कार्यकारिणी आणि बिगर राजकीय कार्यकारिणी. आता राजकीय कार्यकारिणी म्हटलं की त्यांचा प्रशासनाशी संपर्क येतो, ते राजकीय आहे, ते देशाच्या राजकारणामध्ये सहभागी होतात, सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, निवडणुका लढवतात. पण सनदी नोकर वर्ग हा राजकीय दृष्ट्या तटस्थ असतो, तो अलिप्त असतो. राजकीय तटस्थतेच्या सिद्धांताचं पालन हा प्रशासनामध्ये असणारा सनदी नोकर वर्ग त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे त्याची बांधिलकी ही संविधानाशी असते, राजकीय पक्षाशी नसते, राजकीय नेतृत्वाशी या सनदी नोकर वर्गाची बांधिलकी नसते. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की प्रशासनाचं कार्य या ठिकाणी चाललेलं असतं. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आज आपण या प्रकरणामध्ये असणारा हा जो शेवटचा भाग आहे भारतातील प्रशासन आणि त्यामध्ये एक भारतातील प्रशासन आणि दोन प्रशासनाचं कार्य या संबंधीची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. धन्यवाद.